सरकारनं 7 दिवसात मागणीची दखल न घेतल्यास मंत्रालयाचा ताबा घेणार रविकांत तुपकर. सोयाबीन कापूस प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झालेत. त्यांनी सोयाबीन कापसाला भाव मिळावा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी, दुष्काळ घोषित करावा यासह अन्य मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार महामोर्चा काढला होता. तर मागण्यांची दखल 7 दिवसात न घेतल्यास 29 तारखेला मंत्रालयाचा ताबा घेणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतमजूर आज मरणाच्या दारात उभा आहे. उत्पादन खर्चही भरून निघेल असा भाव नाही. सरकार दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, नुकसान भरपाई मिळालेली नाही. म्हणून आज मोठ्या संख्येनं प्रचंड असा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा, बळीराजाची फौज आज बुलढाण्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं दाखल झाली. आजच्या सगळ्या या मोर्चामध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्याच्या पुरांनी निर्णय घेतला. सोयाबीनला कमीत कमी 9,000 रुपये भाव, कापसाला कमीत कमी 12,500 रुपये भाव खासगी बाजारामध्ये स्थिर करा आणि एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई आम्हाला द्या. त्याचबरोबर हक्काचा पीक विमा द्या. दुष्काळ सदृश नको, दुष्काळ जाहीर करा. शेतमजुरांना विमा द्या आणि बचत गटांच्या महिलांचं कर्ज माफ करा. यासह वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, दूध उत्पादकांना अनुदान अशा अनेक मागण्या घेऊन हा महामोर्चा निघालेला होता. आज प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी या मोर्चाला दिला. आज आम्ही या मोर्चामध्ये सरकारला सांगितलं, 7 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देतो आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये जर सोयाबीन कापूस उत्पादकांच्या दरवाढीचा निर्णय, नुकसान भरपाईचा निर्णय, विम्याचा निर्णय जर का सरकारनं घेतला नाही तर आम्ही 29 तारखेला मुंबईचं मंत्रालय आम्ही ताब्यात घेणार आहोत. हे मुंबईचं मंत्रालय फक्त मंत्र्यांच्या मालकीचं नाही, शेतकऱ्यांच्या घामातून हा पैसा उभा राहिलेला आहे. आमच्या पैशावर तुम्ही मजा मस्ती करताय, त्या मंत्रालयात राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पुन्हा आम्ही 28 तारखेला बुलढाणा येऊन हजारो वाहनांची फौज घेऊन, हजारो शेतकरी घेऊन मुंबईला आगेकूच करणार आहोत आणि 29 तारखेला मंत्रालयाचा आम्ही ताबा घेणार आहोत. लेकरा बाळा सगळं आम्ही हातात रुमने घेऊन मुंबईचं मंत्रालय ताब्यात घेणार आहोत. या मंत्र्यांना आम्ही मंत्रालयात बसू देणार नाही असा आमच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा आहे. मंत्रालय आमचं आहे, तुमचं नाही. जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, नाही तर शेतकऱ्याला मदत करा, दोनपैकी एक करा, अशी आमची भूमिका आहे. आज आपण या महामोर्चाला स्टेजवर दिसतात, पाठिंबा जाहीर केलेला आहे, काय तुमच्या माझं असं मत आहे की आज नाही, गेली कितीतरी वर्ष सातत्याने रविदादा तुपकर शेतकऱ्यांसाठी लढतायत आणि हा जो त्यांनी एल्गार मोर्चा काढलेला आहे तो सर्व पक्षीय आहे, त्याला कुठल्या पक्षाचं त्यांनी काही राजकारण म्हणून काढलेलं नाहीये. आणि सातत्याने त्यांनी दिल्लीमध्ये जर गेले तर आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन त्यांना लाभत असतं. मागे सुद्धा जेव्हा त्यांनी मोर्चा काढला होता तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी दिल्लीमध्ये त्यांचं शिष्टमंडळ तेथील मंत्र्यांना भेट घडवून दिली होती रविकांत दादांची. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या पक्षाची भूमिका सुद्धा सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठिंब्याचीच आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं आणि कष्टाचं घामाचा पैसा मिळाला पाहिजे. ज्या ठिकाणी 50 खोकेवालं गद्दार सरकार फक्त स्वतःचे मंत्री संत्री सांभाळण्यात आणि त्यांना मॅनेज करण्यात दंग आहेत, यांना जाळपोळ करून महाराष्ट्रामध्ये उभी फूट पाडायचे हे मी अतिशय जबाबदारीने बोलते. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये पाहत असाल तर आज एकीकडे या सरकारकडनं मराठा वर्सेस ओबीसी असं एक प्रकारचं द्वंद्व या राज्यात सुरू केलेलं आहे आणि हे राज्य अशांत करून जाती जातीमध्ये भांडणं भडकावून आपलं कशी पोळी भासता येईल ही रणनीती आरएसएस आणि भारत जलाव पार्टी म्हणजे बीजेपीची आहे हे मला तुम्हाला सांगायचंय. परंतु मला असं वाटतं की राज्यातली जनता सुज्ञ आहे आणि ही जनता याला योग्य उत्तर देईल. आज आपण या स्टेजवर आलात, काही शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांना दिल्लीला पाठवण्याची जी आहे इच्छा व्यक्त केलेली आहे. आपण या ठिकाणी आलात, रविकांत तुपकर हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार असतील याची नाणे म्हणावी का? माझं असं मत आहे की माझ्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत, आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियता आहेत आणि पवार साहेब आहेत. असे निर्णय ताई साहेब आणि जयंत पाटील साहेब घेतील. परंतु निश्चितच एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा जर काम करत असेल आणि जनता त्याच्याशी पाठीशी असेल तर जनता 24 ला त्यांचा पाठिंबा दर्शवून पवार साहेबांकडे मागणी केली तर पवार साहेब त्यावर अधिक चांगलं उत्तर देऊ शकतील असं मला वाटतं.